नरखेड तालुक्यातील सिंधी उमरी खेडी गोवारगुंदी खंडाळा बू सिंगारखेडा व इतरही आजूबाजूच्या गावात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करा. दिनांक 15 फरवरी 2024 रोज गुरुवारला सायंकाळी 6:30 ते 7:30 सुमारास सिंधी उमरी खेडी गुवारगोंदी खंडाळा बुजरुक सिंगारखेडा व सभोवतालच्या इतरही गावात झालेल्या वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसामुळे संत्रा मोसंबी फळपिकांची व गहू हरभरा आदी रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यावर्षीचा पावसाचा लहरीपणा वाढलेले रासायनिक खते व औषधे यांचे भाव व बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे लागलेली अधिकची मजुरी आणि शेतमालाचे कमी असलेले भाव यातच एक नवीन अस्मानी संकट शेतकऱ्यांसमोर उभे राहिले आहे. यावर्षी शेतीतून होणारे उत्पादन व वाढलेला लागत खर्च या सर्व गोष्टीचा विचार करता शेतकरी पुन्हा आर्थिक अडचणी सापडला असून कर्जबाजारी होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे शेतकरी शेतीला उदासीन होऊन हवालदिल झाला आहे. त्यामुळे या संकटातून सावरण्यासाठी शासनाने प्रत्यक्ष पाहणी करून भरीव मदतीची मागणी शेतकऱ्यांनी केली व विमा कंपन्यांकडून पिकाच्या झालेल्या नुकसानीची मदत शेतकऱ्यांना देण्यासाठी सक्त ताकीद करून थेट खात्यावर जमा करण्याची मागणी सिंधी उमरी खेडी गुवारगुंदी खंडाळा बू सिंगारखेडा व इतरही आजूबाजूच्या गावातील शेतकऱ्यांनी केली आहे. अचानक झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या तोंडचा घासच हिरावला आहे. महसूल विभागाने तातडीने दखल घेऊन आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना मदत मिळून द्यावी. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी 48 तासाच्या आत पीक विमा कंपनीकडे तक्रार करावी असे आदेश शासनाने दिलेले आहेत. परंतु ऑनलाईन तक्रार केली असता कंपनीकडून फोन उचलला जात नाही, ॲपवर OTPही जात नाही अशा समस्यांना सामना शेतकऱ्यांना करावा लागत आहे. यावरून विमा कंपनी आउट ऑफ रेंज असल्याची माहितीसुद्धा शेतकऱ्यांकडून दिली जात आहे. प्रतिनिधी महेश बेलखडे, महाराष्ट्र टुडे न्यूज, सावरगाव.